सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहोत. पृथ्वीराजजी पाटील हे काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, यात कुणीही कसलीही शंका ठेवता कामा नये. त्यांनी फार सविस्तर आपल्या भावना मांडल्या. एक असतं की निवडणुकीच्या काळामध्ये एक उमेदवार एखादा पक्षाचा कार्यकर्ता आपलं मनोगत मांडत असतो, आपले विचार मांडत असतो, पण खरं पोत तिडकेने भावना मांडणारी माणसं तशी फार कमी आहेत. आज त्यांनी त्यांच्या भावना आपल्या सर्वांच्या समोर मांडलेल्या आहेत. सांगली शहराला आणि सांगली जिल्ह्याला फार गौरवशाली, फार मोठा गौरवशाली इतिहास आहे. तो स्वातंत्र्य लढ्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतदादा आणि असे अनेक दूरदृष्टीचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान देणारे या सांगलीचे भूमिपुत्र होऊन गेले. स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये या सर्व नेत्यांनी प्रचंड मोठं योगदान हे सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये दिलं. स्वातंत्र्य मिळून फक्त देश चालवण्याचं जबाबदारी काही स्वातंत्र्य सैनिकांची आणि स्वातंत्र्य लढ्यानंतर राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर काम करणाऱ्या राजकीय नेत्यांची नव्हती. देशामध्ये राज्यामध्ये अनेक प्रश्न होते, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतीचे, उद्योगाचे, आशा धरणारे नवीन तरुण पिढीचे, वेगवेगळ्या जाती धर्मातील असणाऱ्या आमच्या बांधवांचे सगळे प्रश्न हाताशी धरून हा आपला महाराष्ट्र राज्याने देश हा सक्षमपणे हा चालवायचाही होता आणि तो एक मजबूतीने पुढे न्यायचाही होता. हे सगळं करत असताना मी ज्या थोर नेत्यांचा उल्लेख केला त्यांच्या जोडीला महाराष्ट्रात अनेक नेतेगण होऊन गेले. त्यात स्वर्गीय राजाराम बापूंचाही उल्लेख करता येईल, नागदा तांदांचा चुकून माझ्याकडनं उल्लेख राहिला, मधुकरराव चौधरी असतील, तिकडे भाऊसाहेब हिरे होते, पंजाबराव देशमुख साहेब होते, विदर्भातले वसंतराव नाईक साहेब झाले. परंतु त्या पिढीनंतर एक महाराष्ट्रामध्ये एक अशी पिढी आवश्यक होती महाराष्ट्राच्या उभारणीकरता जी शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण, सामाजिक न्याय, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न ह्याला वाचा फोडत, शेतकऱ्यांना न्याय देत हे प्रशासन उत्तमपणे चालवतील, एका चांगला विचार घेऊन प्रशासन राज्य चालवतील अशा मंडळींची एक पिढी तयार होणं फार आवश्यक होतं. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, राजाराम बापूंच्या तालमीत तयार झालेले अनेक मल्ल या जिल्ह्याने पाहिले. माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, शिवाजीराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय आर आर पाटील साहेब असतील, स्वर्गीय विष्णू अण्णा असतील, स्वर्गीय मदन भाऊ असतील, हे असे अनेक मंडळी नंतरच्या काळात लोकशाही प्रक्रियेतनं लोकांनी त्यांना निवडून दिलं. कोण विधानसभेवर गेलं, कोण लोकसभेवर गेलं, कोण राज्यसभेवर गेलं आणि कोण प्रशासनामध्ये मंत्री अनेक विविध स्तरावर काम करत होतं. स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांचा त्यात एक सुद्धा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गुलाबराव पाटील साहेब खरं वसंतदादांच्या आणि पतंगरावजी कदम साहेबांच्या एक मधल्या काळातली एक नेतृत्व होतं. सहकाराचं त्यांनी खरं प्रचंड मोठं काम केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते चेअरमन होते, तदनंतर ते राज्यसभेवर गेले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. एक इंदिराजींचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्रात आणि जिल्ह्यामध्ये काम केलं आणि त्यांनी त्यांचा कर्तृत्वाचा
आणि व्यक्तिमत्वाचा ठसा हा सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर उमटवला. कालांतराने ते पडद्याआड गेले. ते पडद्याआड जात असताना हळूहळू पृथ्वीराजजी त्यांच्या काही अडचणीला सामोरे जात हे तयार होत होते. प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाचा मुलगा किंवा कुटुंबात जन्माला आलेला मुलगा हा वेगवेगळ्या परिस्थितीत जात असतो आणि तयार होत असतो. पृथ्वीराजजी त्यांच्या पद्धतीने काम करत होते. गुलाबराव पाटील ट्रस्ट त्यांनी उभं केलं, त्यातून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी कामगिरी केली. मग कुठेतरी काँग्रेस पक्षाच्या विचाराने, जो त्यांच्या वडिलांचा विचार होता, या सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा विचार आहे, तो विचार घेऊन पुन्हा सांगलीमध्ये समाजकारण करत राजकारण करावं या हेतूने ते कामाला लागले. आपल्या सांगलीचं नेतृत्व स्वर्गीय वसंतदादांच्या नंतर विष्णू अण्णांनी केलं, प्रकाशबापूंनी केलं, मदनभाऊंनी केलं, यात कुणालाही काही शंका नाही. या सर्व नेत्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा सांगली शहराच्या आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक त्यांचा कर्तृत्वाचा विकास कार्याचा ठसा उमटवला, ह्यातही कुणाला शंका नाही. हे सगळं करत असताना पृथ्वीराजजी शहराध्यक्ष झाले. गेल्या 10 वर्षापासून जेव्हा पक्ष सत्तेवर नव्हता महाराष्ट्रात, दिल्लीत 2014 दुर्दैवानी भाजपची सत्ता आली, 2014 राज्यामध्ये भाजपची सत्ता आली आणि एक कठीण काळात आपण सगळे काँग्रेसवाले सांगली जिल्ह्यातनं जात होतो, त्यात एका पाठोपाठ एक आपल्या जिल्ह्यातले अनेक दिग्गज नेते हे निसर्गाने आपल्या सर्वांच्या मधून निघून गेले आणि जबाबदारी आली आमच्यासारख्या एका तरुण पिढीवर. गेले 10 वर्षामध्ये अनेक उतार चढाव आम्ही पाहिले. 2019 निवडणूक पाहिली लोकसभेमध्ये, सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेस पक्षाची असताना सुद्धा, त्यावेळेस सुद्धा काही मंडळींनी कट कारस्थान करून ही जागा सांगलीची हिसकावून घेतली आणि दुसऱ्या एका मित्र पक्षाला दिली. विधानसभेच्या बाबतीत सुद्धा असंच. 2019 काही जागांच्या आदला बदल झाल्या. मी नुकताच आमदार झालेलो होतो, माझ्या वडिलांचंही दुःखद निधन झालं होतं. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळं सोसलं, सहन केलं. शेवटी पक्षासाठी कधी कधी सोसावं लागतं आणि त्यातनं आम्ही पुढे चालत राहिलो. 5 वर्षाच्या मागच्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये काँग्रेस बांधण्याची ही जबाबदारी आमच्या तरुण पिढीवर आली. या जिल्ह्याची एक गंमत अशी आहे की जिल्ह्यामध्ये गमती जमती आहेत, जिल्ह्यामध्ये पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आहेत, काही कुटुंबांमध्ये कदाचित वैचारिक मतभेद असतील, आता ते आहेत असं मी म्हणत नाही, पूर्वीचे असतील, आणि मग सगळ्या गोष्टीचा फायदा आणि गैरफायदा घेत जिल्ह्याच्या राजकारणावर एक त्याचा मोठा परिणाम दुर्दैवानी खरं झालाय. अनेकांचं नुकसान त्यामध्ये झालं, काही कुटुंबांचं झालं, काही कार्यकर्त्यांचं झालं, जिल्ह्याचं झालं, पक्षाचं नुकसान झालं, आणि त्याची किंमत जर खरी मोजावी दुर्दैवाने कुणा लागली असेल तर ती सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर सर्वसामान्य जनतेने त्याची किंमत दुर्दैवाने मोजले, हे मला या ठिकाणी बोलायचंय. कुठंतरी हे थांबलं पाहिजे. काँग्रेस पक्षाची आपण सगळे लोक एका व्यासपीठावर आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मोहनदादांच्या निवडणुकीनंतर मी एक पुढाकार घेतला. साहेब गेले, 2019 इलेक्शन झाली, जिल्ह्यात माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातल्या लोकांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं, तिथे विक्रम सावंतांना निवडून दिलं, सांगलीची सीट आपली थोडक्यात गेली. हे सगळं होत असताना मी सगळ्यांची मूड बांधली, सगळ्यांना एकत्रित केलं, प्रत्येकाला म्हणलं पहिलं आपापला मतदारसंघ आपण बघूयात, समाजामध्ये लोकांमध्ये जाऊन लोकहिताचं काम करूयात, लोकांना मदत करूयात, लोकांचे प्रश्न सोडवूयात, पक्षाची बांधणी करूयात. म्हणून मी सगळ्यांना समजून सांगून प्रसंगाला मी 2 पावलं मागे जाऊन सगळ्यांची मूड बांधण्याचा प्रयत्न केला.
पाच वर्ष माझं मला काय त्रास काही प्रसंगांमध्ये किती झाला मला माहिती आहे. मी जेव्हा ह्याला जवळ करत होतो हा नाराज, त्याला जवळ करत होतो तो नाराज, या तिघांना जवळ केलं तर विरोधी पक्षही नाराज आणि मित्र पक्षही नाराज. म्हणजे माझी किती गोची केली असेल या लोकांनी सगळ्यांनी, याचा बारीक विचार करा. पण मी धाडसाने काही गोष्टीला सामोरे गेलो. मी म्हणलं नाही, आता काँग्रेस पक्षाचा जिल्हा हा करायचाच. काही होऊ दे, विश्वजित कदमाला काही किंमत मोजावी लागली तरी हा जिल्हा काँग्रेसमय करायचाच. सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विविध पक्षांनी एकत्रित येऊन आघाडीचं सध्या लोकांमध्ये हे वातावरण आहे. ठीक आहे, 2019 नंतर महाविकास आघाडीचं सरकार अचानक बनलं, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले, आदरणीय जयंतराव पाटील साहेब राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ मंत्री आहेत, तेही जिल्ह्याचे पालकमंत्री आले, विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष भाजपला रोखण्याकरता आम्ही अनेक प्रसंगांमध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, जिल्हा मध्यवर्ती बँक, मार्केट कमिटी, या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रित येण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेमध्ये आलो, पण बजाज साहेब थोडं आम्ही फसलो महानगरपालिकेत. मी स्पष्टपणे बोलतोय, पुन्हा आम्ही फसणार नाही हे नक्की सांगतो तुम्हाला. तुमच्यावर आरोप नाही माझा, फसलो असं म्हणतोय मी. कुणी फसवलं ते नंतर बघू. पण जिल्हा मध्यवर्ती बँकेत चांगलं घडलं, मार्केट कमिटीत चांगलं घडलं. हे सगळं घडवत असताना एक मूठ आम्ही महाविकास आघाडीची एकत्रितपणे बांधली. चांगलं सगळं सुरळीत चालू होतं. त्यामध्ये मी सिद्धरामय्या साहेबांची सभा इथं मोठ्या प्रमाणात आम्ही सगळ्यांनी तुमच्या जीवावर घेतली. कर्नाटकाचे मुख्यमंत्री धनगर समाजाचे पहिल्यांदा ते कर्नाटकाचे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यांना महाराष्ट्रात पहिली त्यांची सभा होणार होती. मला पक्षश्रेष्ठीने सांगितलं, विश्वजित तू सभा घेशील का? म्हणलं घेईल. म्हणलं तू पलूसकडे गावला गेल? म्हणलं पलूसकडे गावला कशाला? मला म्हणलं आम्हाला खात्री आहे तू तिथं केलेस तर मोठी सभा होईल. म्हणलं साहेब तुम्ही काळजी करू नका, मला सांगली जिल्ह्यामध्ये लक्ष द्यायचं आहे. सांगली शहरातली आमची सीट काँग्रेसची निवडून आणायची आहे. सिद्धरामांची सभा मी सांगली शहरात घेईल आणि तुम्ही काळजी करू नका, अशी सभा मी घेईल की त्याचा हेवा संपूर्ण महाराष्ट्रात झाला वाटला पाहिजे, त्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली पाहिजे. तळागाळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली. त्यात विशाल पाटील होते, पृथ्वीराजजी होते, जयश्री वहिनी होते, विक्रमदादा होते, सगळ्यांनी एकमुठ बांधली आणि ती सभा एक प्रचंड मोठी ऐतिहासिक सभा आम्ही या ठिकाणी करून दाखवली. तिथनं खरं सुरुवात झाली. तिथनं जी सुरुवात झाली ती राहुलजी गांधींच्या भारत जोडो यात्रेपर्यंत आम्ही पोहोचलो. महाराष्ट्रातल्या जे जे जिल्हे त्यात सहभागी झाले असतील, जर कुणी रेकॉर्ड केला असेल, तर सर्वात मोठा सहभाग हा सांगली जिल्ह्याचा भारत जोडो यात्रेमध्ये होता महाराष्ट्रामध्ये, हे छाती ठोकपणे या ठिकाणी मी सांगतो. कुणाला कसली मी बदा साहेब मी कुणाला काही हे दिलं नाही जबाबदारी. म्हणलं फक्त माणसं बसमध्ये बसवा, बाकी सगळ्या गोष्टीला विश्वजित कदम समर्थ आहे. फक्त माणसं बसमध्ये बसवा आणि माणसं आमची आली. राहुलजींचा तो त्याग, त्यांचे कष्ट डोळ्यांनी जेव्हा लोकांनी पाहिलं, त्या लोकांचे विचार हे आपल्या नेत्याबाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात एक वेगळ्या दृष्टीने बदलले. एक वेगळा आदर मोठ्या प्रमाणात निर्माण झाला राहुलजींच्या बाबतीत. राहुलजी 350 किलोमीटर नांदेडपासून बुलढाण्यापर्यंत चालले आणि त्याच्या बाबतीतला एक मान सन्मान त्याची चर्चा आमच्या जिल्ह्यात झाली. त्याच्यामुळे सुद्धा एक जिल्ह्यातलं वातावरण बदलण्यामध्ये या ठिकाणी महत्वाचं एक ते पाऊल झालं. हे सगळं करत असताना हळूहळू लोकसभेची निवडणूक जवळ आली. आता लोकसभेची जागा तर हक्काची काँग्रेसची. मीडियावाले माझी विनंती आहे, कॅमेरा बंद करताय का जरा, नाही मी बरंच काय बोलेन. मग लोकसभेची जागा काँग्रेसची. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी काय व्यक्तिगत माझ्या भावना मांडत नव्हतो. या जिल्ह्यामध्ये असताना तळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, जे काँग्रेस पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत, त्यांच्या भावना मी मांडत होतो की जागा काँग्रेसला द्या, काँग्रेस आम्ही लढू आणि हाताच्या पंजावर काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणू. यामध्ये सुद्धा अनेकांनी काही खोट टाकण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याला जुमानलो नाही. मी ठाम होतो की विशाल पाटलांना खासदार करायचं आणि आमचं सगळं असं ठरलं होतं.
ह्याला खासदार की, त्याला आमदार की, ह्याला विधान परिषद, सगळं आमचं ठरलं होतं. आता काय ठरलं होतं कुणाला ते मी आज सांगणार नाही. मी जेव्हा बोलायचं मी बोलेल. मी मला कुणाची पर्वा नाही, कशाची भीती नाही. मी सत्य बोलायला कुणाला भीत नाही आणि भिनार पण नाही. आमचं सगळं ठरलं होतं. या सगळ्या नेत्यांनी माझ्यावरही विश्वास टाकला. बंद खोलीत आम्ही चर्चा करायचो, प्रसंगाला वाद करायचो, पण शेवटी सगळे म्हणायचे तुम्ही जो अंतिम निर्णय विश्वजीत जे तो आम्हाला मान्य. त्यांनी विश्वास टाकला माझ्यावर. मी त्या विश्वासाला सार्थक राहण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत आम्हाला न्याय नाही मिळाला. इथंच सांगलीमध्ये एक माझं भाषण झालं. मी माझ्या भावना जरा थोडा अतिरेक करून व्यक्त केल्या. लोकांना जो मेसेज मिळायचा होता मिळाला त्या भाषणानंतर. तुम्ही आज पृथ्वीराजजी सांगितलं, तुम्ही विशाल पाटलांचं काम केलं. अरे काय म्हणजे केलंच ना. अरे मी सुद्धा छाती ठोकपणे सांगतो, मी विशाल पाटलांना निवडून आणलं या जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये. पण विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाच्या एका वैचारिक घराचे एक वारसदार म्हणून, काँग्रेस पक्षाचे एक खासदार म्हणून, काँग्रेस पक्षाच्या विचाराचे खासदार म्हणून, जिल्ह्यातल्या लोकांच्या भावनांची कदर करत आम्ही हे पाऊल उचललं. मला किती त्रास त्या दिवसात झाला मी कधी शब्दात पुढे कधी सांगू शकलो नाही, कारण ती वेळ कधी माझ्यावर आली नाही. परंतु जाऊ दे, ते सगळं करून तुम्ही आमच्या पाठीशी राहिला. मला कुठल्याही त्रासाची पर्वा नाही, कारण तुम्ही सगळे आमच्या पाठीशी आहात, तरुण पिढीच्या. ते झालं. लोकसभेला विशाल पाटीलजी निवडून आले आणि आम्ही चांगलं खेळी मिळत आम्ही सगळेजण पुन्हा कामाला लागलो. सांगलीचा हा पेच आम्हाला माहिती होता. दोन इच्छुक उमेदवार आहेत. स्वर्गीय मदन भाऊंचं सांगली शहरासाठी प्रचंड मोठं योगदान आहे, ते कुणी नाकारू शकत नाही. एक धडाडीचं धाडसी नेतृत्व, ज्यांनी त्यांच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढे सांगलीच्या विकासामध्ये भर टाकली. लोकसभापद भूषवलं, आमदारकी भूषवली, मंत्रीपद भूषवलं. धाडसी नेतृत्व मदनभाऊ होते. दुर्दैवाने तेही आमच्यातनं निघून गेले. जयश्री वहिनीवर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आली. एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून मला त्यांच्या बाबतीत सुद्धा मनापासून व्यक्तिगत स्तरावर आदर आहे, सन्मान आहे. त्या त्यांच्या पद्धतीने काम करत होत्या. आम्ही सातत्याने जिल्ह्यामध्ये काम करत असताना सांगली शहराच्या राजकारणामध्ये असा एकही दिवस आणि एकही असा प्रसंग नाहीये जिथं विश्वजीत कदमांनी कधी जयश्री वहिनींना विश्वासात घेतलेलं नाहीये. तो आदर, तो मान मी एक जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ठेवण्याचा मनापासून प्रयत्न केला. विक्रम सावंत असतील, जतमध्ये काही करायचं असेल त्यांना विश्वासात घ्या. शहरात पृथ्वीराज पाटलींना विचारा, जयश्री पाटलांना, वहिनींना विचारल्या नंतर त्यांना विचारा. तिकडे जितेश असेल त्याला विचारा. इकडे विशाल दादा असतील त्यांना जिल्ह्याच्या राजकारणाबाबतीत विश्वासात घ्या. सगळं मी करत व्यवस्थित करत होतो. परंतु या ठिकाणी शेवटी विधानसभेची उमेदवारी एक, लोकसभेची उमेदवारी एक, मुख्यमंत्री पद एक. आता महायुती सरकार पुढे भविष्यात मुख्यमंत्री दोन करतील की आम्हाला माहीत नाही, त्यांची काय गॅरंटी नाही. पण जर एकच तिकीट मिळत असेल एखाद्या विधानसभा किंवा लोकसभा क्षेत्रातनं, माझ्याकडे तर काही जादूची कांडी नाही की मी एका विधानसभेतनं दोन लोकांना उमेदवारी देतोय आणि एका विधानसभेतनं दोन आमदार करून आणतोय. राहुलजी गांधींचा एक ठीक आहे, गेले काही वर्षांपासून युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जे काही संघर्षाच्या परिस्थितीतनं आम्ही सगळे काम करतोय, मी काम करतोय म्हणून थोडीशी आमची जवळकी झाली. त्यांना मी विनंती केली लोकसभेच्या निवडणुकीनंतर. आमची थोडी अडचण आहे सांगली जिल्ह्यामध्ये. साहेब माझ्यावर थोडा विश्वास टाका. मी जिल्ह्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही, मी चार आमदार विधानसभेचे निवडून आणेल आणि एक फक्त मला विधान परिषद. एवढी मी त्यांना विनंती केली. मला राहुलजी गांधींचे मनापासून आभार मानायचे. एक असा नेता आमच्या काँग्रेस पक्षाला आणि आपल्या सर्वांना मिळाला जे कार्यकर्त्यांवर विश्वास टाकत त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम राहुलजी करतात. ही त्यांची एक मोठी खरं एक किमया आहे. जेव्हा लोकतीर्थाचा कार्यक्रम 5 सप्टेंबर रोजी झाला कडेगाव इथे आणि जवळजवळ 4 ते 5 लाख लोक या ठिकाणी त्या पतंगरावजी कदम साहेबांना त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्याकरता मोठ्या संख्येने आले होते. त्याच्यानंतर मी राहुलजींचे आभार मानण्याकरता गेलो आणि मी सांगितलं, राहुलजी जिल्हा आमचा हळूहळू अत्यंत चांगल्या दिशेने चाललाय, सक्षम झालाय, फक्त माझी एक अडचणी तोडी सोडवा. राहुलजी म्हणजे तू काही काळजी करू नको. त्यांनी फोन उचलला, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना जे सांगायचं आहे ते सांगितलं, सूचना दिल्या.
मी प्रोटोकॉल नुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ नेते खरगे साहेबांना भेटलो, आदरणीय के सी वेणुगोपाल साहेबांना भेटलो, रमेश चेन्नितलाजींना भेटलो आणि त्यांनी मला सर्वांना आश्वासन केलं आणि मी इथं सांगलीमध्ये आलो. मी थोडा आनंदाने आलो की अरे आपल्याला शब्द मिळाला. मी इथं येऊन सगळ्या काँग्रेसच्या सांगलीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मी जाहीरपणे सांगितलं तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला ना, आता सांगली शहरामध्ये आणि सांगली विधानसभेमध्ये एक नाही दोन आमदार विश्वजित कदम करायला तयार आहे, फक्त तुम्ही सगळी मंडळी हे जे आपापसातलं थोडंसं आहे थोडं मिटवा, योग्य वेळेस ठरवा. मी हात जोडून विनंती केली. कुणी किती काम केलं हे महत्वाचं आहे ते कोण नाकारत नाही. पृथ्वीराज पाटील 10 वर्ष काम करताय, जयश्री माईनी मदन भाऊंचा विचारांचा वारसा घेऊन गेले काही वर्षापासून काम करतायत, काही लोक काही नगरसेवक कार्यकर्ते त्यांच्या समोर येते काही ह्यांच्या बरोबर आहेत, पण आम्ही धर्मसंकटात कितीदा मी जायचं. आणि याच्यासाठी माझी विनंती होती सर्व कार्यकर्त्यांना जे प्रमुख कार्यकर्ते होते की हातनं मार्ग काढा. मी मार्गाचं सोल्युशन आणलेलं आहे, सोल्युशन फक्त कोणीतरी अ निवडायचं आहे कोणीतरी ब निवडायचं आहे. हीच माझी तळमळीची विनंती होती. ती कोणासाठी होती? सांगली जिल्ह्यातल्या सांगली शहरातल्या विधानसभेतल्या कार्यकर्त्यांच्या जे काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी माझी ही विनंती होती. मी विधान परिषद कुणालाही देऊ शकलो असतो, मी जतमध्ये दिले असती, माझ्या पलूस कडेगावमध्ये दिली असती, काही मी म्हणजे पक्षाची परवानगी घेऊन, ते काय माझ्या हातात नाही, पक्षाची परवानगी घेऊन पक्षश्रेष्ठींना विचारून, पण हे सगळं करत असताना माझा जीव अडकला होता सांगली विधानसभा मतदारसंघात की आपल्याला हातनं मार्ग काढायचा आहे, सांगली विधानसभा ही जिंकायची आहे. दुर्दैवाने ते झालं नाही. जे नको व्हायला हवं होतं ते दुर्दैवाने झालं. किती तास मी सांगलीमध्ये येऊन बसून सगळ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, ह्याला सगळे ठराविक सांगलीचे प्रमुख कार्यकर्ते नेते साक्षीदार आहेत. मला आज या ठिकाणी ओढच बोलायचंय. पृथ्वीराजजींनी आज प्रचंड मोठा विश्वास माझ्यावर या ठिकाणी टाकलेला आहे. मी पृथ्वीराजजी एक तुम्हाला सांगतो, माझा स्वभाव आहे ना हा पतंगराव कदम साहेबांचा स्वभाव आहे. माझ्याकडे आत बाहेर नसतं, मी जे आहे ते माझ्याकडे क्लिअर कट माझं काम आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य वाचवायचं असेल, महिलांवरचा अत्याचार हा रोखायचा असेल, बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचा सोडवायचा असेल, महाराष्ट्रामधले उद्योग जे पळून नेले जातात गुजरातमध्ये ते रोखायचे असतील, जे महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये धर्मा जातीमध्ये या ठिकाणी विष पेरलं जाते ते रोखायचं असेल, शेतकऱ्यांवरचा अत्याचार रोखायचा असेल, तर आपल्याला महाविकास आघाडी सरकारशिवाय गत्यंतर नाही. ही सगळ्यांनी आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक एक आमदार महाविकास आघाडीचा महत्वाचा आहे. आज प्रत्येक जण आपापल्या विधानसभेत अडकलंय. मला सुद्धा आता 2 गावांचे माझ्या बैठक आहेत, त्या आता किती वाजता पोहोचेल मला माहीत नाही, खात्री नाही. हे सगळं करत असताना आज खरं हा प्रश्न आपल्या सांगली शहराच्या विधानसभेचा सुटला असता मनापासून आनंद झाला असता. आणि म्हणून खरं जयश्री वहिनी आज सरळ मार्गी आहेत, त्यांचे भावनाही मनातली फार स्वच्छ आहे. तसं म्हणलं तर राजकारणात मी स्पष्ट म्हणेल त्या बोळ्यात, पण त्यांना कुणीतरी फितवलं. आता कुणी फितवलं, ज्या दिवशी मला उघडकीस येईल त्या दिवशी त्याची खेर नाही एवढं नक्की मी जाहीरपणे सांगतो. फक्त मला सत्य उघडकीस येऊ दे की कुणी फितवलं वहिनींना की वहिनी हे तुम्ही करा. आम्ही त्यांच्याही तिकिटासाठी प्रयत्न केला, पृथ्वीराजजींसाठी आम्ही म्हणजे दोघही होते, करायचं काय. पण शेवटी होतात काय पक्ष. अरे पतंगराव कदमांना 80 साली निवडणूक तिकीट मिळालं नाही, 85 ला त्यांना 2 तिकीट मिळालं नाही, शेवटी त्यांना 90 साली तिकीट मिळालं आणि मग ते हाताच्या चिन्हावर निवडून आले. प्रत्येकाच्या जीवनात आपापल्या परींचा एक संघर्ष असतो आणि त्या संघर्षातनं समजूतदारपणे भावनावश न होता चुकीच्या लोकांचं न ऐकता आपण सगळ्यांनी मार्ग काढला पाहिजे, एकत्रित बसून एकमेकांना विश्वासात होऊन. मी कुणाला या ठिकाणी दोष देणार नाही, पत्रकारांनी सुद्धा चुकीच्या बातम्या छापू नका तुमच्या माझी नम्र विनंती. मी काय इथं विश्वजित कदमांनी केलं ह्यांच्यावर टीका असलं काही मी कोणावर टीका केली नाही. प्रत्येकाचं नातं, विशाल पाटील त्यांच्या कोंडीत सापडलेले असतील, जयश्री वहिनींना काय कसला दबाव आला मला माहीत नाही,
मी माझ्या पद्धतीने तासन तास बसतो. पृथ्वीराजांना सगळं माहिती आहे, माझं उघड असतं सगळं, मी उघड बोलतो. पण शेवटी जे नको घडायला पाहिजे होतं घडलं. आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्रामध्ये आणि सांगलीमध्ये आपला सांगली जिल्हा हा भाजप पक्षाने मागे नेलेला आहे. शेतकऱ्यांना मागे नेलंय, विकासाबाबतीत आपण मागे गेलेलो आहोत. अनेक प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा भरसोड आहेत. आशिष कोरेंनी प्रास्ताव केलं, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तुटला, जे काय केलं दुर्दैवाने ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवा. अरे आत्ता मी इथं पाहिलं, शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होताना तिथं लिहिलंय, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन. बरोबर ना? 1962 सालचा पुतळा आहे तो, 62 सालचा तो पुतळा आजही उभा आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, पुतळा जेव्हा उभा होतो ना त्याच्या पाठीमागची नीती महत्वाची असते, त्याच्या पाठीमागचा विचार महत्वाचा असतो. घाई गडबडीत तुम्ही मालवणचा पुतळा उभा केला आणि कुणाच्या हस्ते उद्घाटन केलं? मग आता नीती बाबतीत काय बोलू मी, ज्यांनी देश लुटलाय, जे गुजरातच्या खाली, म्हणजे काय आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवी परिस्थिती आली. आपला हा महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही, पण हे महायुतीचे नेते आणि हे महायुतीचं सरकार आज दुर्दैवाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आज गुजरात समोर आणि दिल्ली समोर झुकवत आहे. हे सर्वात आपल्या सर्वांचं दुःख आहे आणि ती लढाई आम्ही करतोय महाराष्ट्राच्या अस्मितेची. तुम्ही सगळे आमच्या पाठीशी उभे राहा, ही लढाई आमची फार मोठी आहे. फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराने आम्ही लढाई लढतोय, संविधानाची लोकशाही टिकवण्याची लढाई आम्ही या ठिकाणी लढतोय. महाराष्ट्रामध्ये आज हे सगळं जे काही चुकीचं चाललंय, लोकांचं शोषण चाललंय, भ्रष्टाचार चालू आहे, एक आमदार उठतो पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याला गोळ्या घालतो, ही महाराष्ट्रामध्ये कधी घडलं होतं का? आणि म्हणून या ठिकाणी आज मला तुम्हाला नम्र विनंती करायची आहे, हे चित्र बदलायचं असेल तर महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष आणि पृथ्वीराज पाटलांना पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि या लढाईमध्ये त्यांना साथ द्या. एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. त्यांनी त्यांच्या सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, ते काम करताय 10 वर्ष, सगळ्यांनी काम केलंय, पण आता हे निर्णायक विषयावर आलेला हा विषय. आणि म्हणून कोण कुणाचं बीटीएम आहे टीम आहे मला त्या चर्चेत पडायचं नाही. लढाई आपली भाजपशी आहे आणि भाजपच्या विचारधारेला आपल्याला रोखायचं आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे मी आभार मानतो की आज तुम्ही सगळेजण ताकदीने या निवडणुकीत उतरलेले आहात आणि ह्या निवडणुकीतनं आपण पृथ्वीराजजींना निवडून द्यावं. आणि त्याचबरोबर ज्यांनी आता किती चिठ्ठे आल्या, पुढच्या सभा आहेत ना अजून, मला नाही ते बोलतो मुन्ना पुढे बोलतो अजून, जसं जसं वातावरण तापेल तसं आम्ही तापतो. या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय, मुन्ना कुर्णेजी हे जुने काँग्रेसवाले मनाने शरीराने, दुर्दैवानीमध्ये थोडं तिकडे गेले पण त्यांना लक्षात आलं तो काही विचार पटण्यासारखा नाही आहे. आज ते पुन्हा काँग्रेसमध्ये आलेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, पृथ्वीराजजी तुमचा मान सन्मान राखला जाईल एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुन्हा एकदा आपण मुन्ना कुर्णेंचं मान सन्मान राखलाच पाहिजे, 100% आपण सगळेजण राखू हा विश्वास मुन्नाबाई मी तुम्हाला देतो. पृथ्वीराजजी तर आहेत, काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आम्ही तुमचा मान सन्मान राखू. आदरणीय योगेंद्र यादव साहेब, आदरणीय बी आर पाटील साहेब, ही दोघं ज्येष्ठ नेते मंडळी आज खास पृथ्वीराजजींच्या प्रचारासाठी आलेले आहेत. मी बी आर पाटील साहेबांचे आणि यादव साहेबांची माफी मागतो, मी स्वतः उमेदवार आहे आणि म्हणून मलाही माझ्या मतदारसंघात गावोगावी जाणं लोकांना भेटणं गरजेचं आहे. आज आपण मला माझं मनोगत झाल्यानंतर जाण्याची परवानगी द्यावी. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.